संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आत्ता मी हा दुपारचा चहा घेते, कारण आज मला चहा घ्यायला जरा उशीरच झाला. का ते सांगते. असे सर्व खोल्यातले मिळून 5 पंखे मी आज स्वच्छ केले. आज मूड आला, कारण कसं असतंय की उन्हाळ्याच्या वेळे आधी आपण एकदा पंखे स्वच्छ करून घ्यावे लागतात. तोपर्यंत आपण फारसे वापरले नसतात. जवळजवळ 4-6 महिने तर पंखे बंदच असतात. मात्र आता उन्हाळा सुरू होणार, मग आपल्याला पंखा रोज लावावा लागतो, रात्रात्र लावावा लागतो. आणि या पंख्याच्या वरती अशी धूळ साचते आणि मग ती पंखा लावल्यावर खाली पडते. आणि नेमकं कसं असतं, खाली आपलं स्वयंपाकघर असलं तर डायनिंग टेबल असतं, झोपणार असलो तर खाली बेड असतो. मग त्यामुळे आपलं हे पंखा स्वच्छ करणं फारच आवश्यक आहे. तर मी पंखा कसा स्वच्छ केला सांगते. हा आपला स्पंज आहे. गवंडी लोक बऱ्याच वेळेला असा हा स्पंज जो आहे तो गिलावा करताना वापरत असतात. तर हा जो स्पंज आहे, हा स्पंज स्वच्छ धुवून घेतला, आधी पिळून घेतला, म्हणजे पूर्ण कोरडा करून घेतला. त्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवलं नाही आणि त्याच्यानंतर स्टूलावरती चढले आणि मस्तपैकी आधी अशी एका बाजूने अशी ही 3 पाती स्वच्छ केली. अशी 3 पाती स्वच्छ केली एकाच बाजूने. त्याच्यानंतर दुसरी बाजू घेतली आणि दुसऱ्या बाजूनी वरनं असं वरची 3 पाती स्वच्छ केली. एक पंखा स्वच्छ करायला फक्त 3 ते 4 मिनिटं लागतात. पूर्ण काळा होतो हा स्पंज. आणि हा काळा झालेला स्पंज लगेच मी एका छोट्या बादलीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामधनं पिळून काढलं. त्यामुळे परत हा असा स्वच्छ स्पंज होतो, इतका स्वच्छ स्पंज होतो. आणि त्यानंतर दुसरा पंखा अशाच पद्धतीने केला. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या खोलीतला पंखा. ह्या एका बाजूनी आधी पूर्ण 3 पाती खालची घेतली आणि मग त्यानंतर असा फिरवला आणि 3 पाती अशी वरनं घेतली. एक पंखा पुसायला 3 मिनिटं जास्त लागत नाही. फक्त स्टूलावरून चढणं आणि उतरणं हेच खूप डेंजरस आहे, परंतु आज मला त्यामुळे माझे 10 ते 12 मिनिटांमध्ये 5 पंखे स्वच्छ झालेले आहेत. या 10 ते 12 मिनिटांमध्ये स्टूलवर चढणे आणि उतरणे हे टायमिंग धरलेलं नाही आहे.